किती दिवस झालं देवाच्या पुढे दिवा लावला गेला नाही. देवा, मी हे समज का करतो हाय सा हे तुम्हासनी बी ठाव हाय. मला माझ्या पोरीला सुखामध्ये ठेवायचं आहे बघा. कोण बी काय बी उठून तिला बोलल ते मला खपायचं नाही. हा तुम्ही देव आहे सर आणि आम्ही साधी माणसं. माणसं माणसासारखंच राहावं. मला माझ्या पोरीला देव माणूस नाही करायचं जी. आणि तिला आपली पायरी कळत नसली तरी मला ते समजते बघा. ज्या पोरीला लहानाच मोठ केलं तिच लगीन होऊ घातलं या. आणि मी आता कशापाई मनात तेल ठेवायचे. आज मला तिच्याशी बोलायला पाहिजे नसती तेल कशापाई होवी. नाही नाही मला बाणूसंग बोललं पाहिजे. करून घेत नाही सावताच. अग बघवत नाही ग तुझ्याकडे. ये बानू अग ऐकतेस ना. व आता विचारतोयस मी कशी आहे ते. समजा स्वतःच्या मनापरमानं झाल्या हो. म्हणजे काय माझं चुकलं हवंय नसत. अरे माझ बी चुकलं असल की मी कुठं नाही म्हणले. एकदा ऐकलंस माझ. माझ्या मनात काय आहे ते सांगायला दिलंस मला. रागाच्या नादात कोंडून ठेवलीस. अग लग्नाचं वय झालं तुझ. आपलं सुख कशात आहे हे तुला काय बी कळलं झालंय बघ बाण. अरे पर हे कुणी ठरवायचं. माझं सुख कशात आहे हे मी ठरवणार ना बा. आणि म्या म्या कोण नाही तुझा. हायस की संध्या वस्तीसाठी बाच आहे तू माझा. म्हणून तर त्या रंगासंगट माझं लगीन लावून द्यायला निघाला हायस. वस्तीसाठी आणि तुझ्यासाठी. अग बाजू अग बा आहे म्या तुझा. हायस ना पर स्वतःच्या पोरीला असं कोण कोंडून ठेवत. कोणता बा आपल्या पोरीचा मनाचा विचार न करता तिचं लगीन लावून देईल. सांग की बाणू त्यात माझं काय चुकलं. अरे समजा तुझ्यासाठीच केलं ना. अरे तू तरी मला कुठं सांगितलंस की खंडोबानं तुला खडावा भेट दिल्या. त्या खडावा घालून तू त्यास ते भेटायला जातेस हे तू कुठं सांगितलंस मला. काय म्हणलं असतो म्या. नाही म्हणलं असत इतकंच ना. असं तर वागलो नसतो ना तुझ्या संग. तुला नाही म्हणून भी मी त्यासनी भेटाय गेले असते तरी बी. म्हणजे तुझ्या पत्री माझं मोल काय बी नाही. अरे बा माझ्या मनाचा विचार केला असतास ना तर नसता बोललास तू हे. अरे तसं असतं तर हे समज माझ्या मनाविरुद्ध होत असताना मी अशी गप बसले नसते. मला ठाव आहे माझ्या बाला समजेंची मन राखायची आहे ती. मग त्याच्या स्वतःच्या पोरीचं मन मारलं गेलं तरी बी चालल त्याला. हे बानू
असं नग बोलूस ग, अग समजाचे ठाव आहे तो सुखात ना नवी म्हणून समज करतोय आम्ही. अग भानू अग खंडोबा देव आहेत, आपण साधी माणसं. अग डोळे उघड आणि बघ आजूबाजूला. आणि म्या एक डाव होय असं म्हणून बी अग पुरत खंडोबाच लगीन झालं आहे. कोणत्या बापाला आपल्या पोरीची सोयरी अशा घरी व्हावी असं वाटल सांग बर. बा म्या तुला एकच सांगते, समद्यासनी ठाव आहे. माझा देव माझ्यासाठी समद आहे, आणि आता तेच मला या समद्यातून बाहेर काढतील बघ तू. ए बानू, उद्या तुझ्या आणि रंगाच्या लग्नाची बैठक आहे खरला. समधी वस्ती येणार आहे हात, तर त्यांच्या मोर मला मान खाली घाला लावू नगस. हवं असं तर हात जोडतो तुझ्या मोर. नगबा नग हात जोडूस माझ्या मोर. हाच ना उद्या तुला कळलंच किती माणसं कशी आहेत ते. आणि माझं जे काय म्हणार ते आता माझा देवच ठरवील. उद्या माझ्या रंगाच्या लग्नाची बैठक आहे देवा, मला ठाव आहे माझ जे काय होईल ते तुमच्या मनाप्रमाणेच होईल. कदाचित गडावरची ही अशी शेवटची रात्र. ह्यानंतर भविष्यात ह्या शयनकक्षात जरी मी आलो तरी म्हाळसेचे आणि माझ जे नातं आज आहे ते नंतर नसेल. माझ्यासाठी माझं जाणं निश्चित आहे. दिल्या घेतल्या वचनांप्रमाणे मी बानूच्या अधीन होणं आवश्यक आहे. मारासा हे समजून घेणार नाही पण आता उशीर नको. आज माझ्या म्हासेला डोळे भरून पाहावं, तिच्याशी मन भरेपर्यंत बोलावं, कारण तीही पुन्हा अशी बोलणार नाही. आज तुम्ही लवकर आलात. मला असं कळलं आहे की उद्या सारीपाठाचा खेळ पाहायला सगळीकडनं मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. होय, त्यांना हा असा खेळ कधी पाहायला मिळणार. पण लोकांना एवढी उत्सुकता का? सारीपाठाचा हा खेळ लोकांना का पाहायचा आहे? कारण हा खेळ केवळ त्यांचा राजा आणि सम्राज्ञी यामध्ये नाही, तर हा सारीपाठाचा खेळ पती पत्नी मध्ये खेळला जाणार आहे. एका दृष्टीने हे चांगलं आहे, जे काही घडेल ते प्रजेसमोर घडेल. तुझं गडावर मन लागत नाही म्हणून हा सारीपाठाचा खेळ तुझ्यासाठी मांडला. पण माझा आज या खेळाने आपल्याला कुठे उभं करून ठेवलंय? हा खेळ आहे, खेळासारखा खेळूयात. तुम्ही जास्त विचार करू नका. माणसा, आज आपण बोलूयात का? आज रात्रभर आपण बसून बोलूया.
उद्या सूर्योदयानंतर खेळ सुरू होणार आहे. मला विश्रांती हवी आहे. असा निवांत वेळ मिळाला आहे त्या म्हटलं बोलूया. आपण रात्रभर जागलो आणि उद्या खेळाच्या ठिकाणी जर मला झोप यायला लागली तर मी हरावं म्हणून तर तुम्ही मला असं सांगत नाही आहात ना. किती हा संशय माझा. आपण ज्याच्यावर एवढं प्रेम करतो त्याच्यावर एवढा विश्वास, मी असं कसं करेन. तुम्हाला राग आला? माझा याआधी तू मला खूप काही बोलली आहेस, अशा वेळी राग नाही येत. खूप एकटं वाटत. असं वाटत कि मी ज्या माणसावर प्रेम केलं ती ही माणसा नव्हे. बर आपण बोलूयात. तुम्ही किती हळवे होता आजकाल, काय झालंय तुम्हाला? काही नाही, तुला खूप कमी वेळा आनंदी बघितलंय गडावर म्हणून तुझी काळजी वाटते. मी आनंदी नसते तेव्हा त्याची काय कारण असतात हे तुम्हाला ठाऊक आहे. आपण आत्ता या विषयावर नको बोलूयात. तू जेव्हा गडावर आली होतीस तेव्हा खून गाठ पटवण्यासाठी अट घातली होतीस, तेव्हाही अशीच स्पष्ट होतीस. दुसऱ्याला काय वाटेल याचा तू कधीच विचार केला नाहीस. याआधी तुम्ही हे कधी सांगितलं नाही कारण तशी वेळच कधी आली नाही. किती मोठा प्रवास करून आपण इथवर आलोय. आपल्या एकत्र येण्यात किती अडचणी, किती संकट, एकमेकांच्या हातात हात घालून आपण किती स्वप्न पाहिली आहेत. हो पण भय चिंता यांनी माझी पाठ सोडली नाही. तुम्ही माझ्या सोबत असूनही कित्येक गोष्टींना सामोरे गेली आहे मी. पण माळसा मी तुझ्या आनंदासाठी खूप काही करत आलोय. तुझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणूनच तर सगळं काय करतोय. सारेपाटाचा हा खेळ झाला की आपण दोघे कुठेतरी दूर जाऊयात, तिथे कोणीही नसावं, तुम्ही आणि मी. काही दिवस राहू आणि परत येऊ. कुठे जायचंय तुला? तुम्ही न्याल तिथे किंवा मानस सरोवरावर. तुम्ही काही बोलला नाहीत. खूप दिवस झाले, तुला एक भेट द्यायची आहे त्याची आठवण झाली. काय भेट देणार आहात? माझ्या मूळ रूपात मी तुला ही भेट दिलेली आहे. तुम्ही हा शंख मला देणार आहात ह्याचे मी काय करू? मी तुला हा शंख नाही देणार, तुला या शंखाचे कंकण देणार आहे. शंखाचे कंकण? होय. हे असे कंकण मी याआधी कधी पाहिले नाही. हे कंकण तुला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतील. अशुभ गोष्टींच्या प्रभावापासून तुझे रक्षण करतील. पण असं नाही ना की हे कंकण मी घातले आणि सारीपाठ हरले तर. तुम्ही रागवला, मी तुमची थट्टा करत होते. रागवू नका, तुम्हाला माझी शपथ,
पण तू रागावू नये म्हणून मी शपथ नाही घालणार. म्हसा, तुला सारी पाटाचा डाव खरंच जिंकायचा आहे. अर्थात मी जिंकणारच आहे. हो, पण ते एवढं सोपं नाही. का? कारण हातातून दान पडताना ते दान काय पडेल हे आपण नाही ठरवू शकत. पाहू तुझे हात. तुझ्या हातात ग्रह, नक्षत्र, सूर्य, तारे आहेत. हो ना, म्हणूनच म्हणते की मी जिंकणार आहे. उद्या ठरेल ते. देवी, प्रत्येक सूर्योदयाला तुम्ही दिलेले अर्घ्य मजपर्यंत पोहोचते. हे सूर्यदेवा, आजचा दिवस माझ्यासाठी विशेष आहे. यांच्या सोबत मी आज सारीपाठाचा डाव खेळणार आहे. हे सूर्यदेवा, आजच्या सारीपाठाच्या खेळात आपली भूमिका अत्यंत निर्णायक असणार आहे. मी समजलो नाही देवी. आजचा सारीपाठाचा खेळ हा सूर्योदयापासून ते सूर्य माथ्यावर येईपर्यंत खेळला जाणार आहे. मध्यान्हीला ज्या पक्षाची गुणसंख्या जास्त असेल तो पक्ष हा खेळ जिंकेल. देवी, आता यावर अधिक मी काय बोलणार. या खेळाबद्दल मला अधिक माहिती नसली तरी सारीपाठाचा हा खेळ तुम्ही उत्तम खेळता असे मी ऐकले आहे. मध्यानीच्या आधीच या खेळाचा निर्णय लागेल असे मला वाटते. आपण निश्चिंत असा, मी आपल्याला धर्म संकटात टाकणार नाही.